2024-25 जे आहे अ ब क ची आकडेवारी आहे, तर त्याच्यामध्ये काही वाढ होऊन ती आता 1157.23 कोटी रुपये इतक्याचं अंदाजपत्रक आयुक्तांनी स्टँडिंग कमिटीसमोर सादर केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2024-25 अंदाजपत्रकाच्या प्रमुख बाबी फक्त आपल्याला सांगते. जमा जी होती आहे, आमच्याकडे जो निधी येतो आहे, तर त्यातल्या प्रमुख बाबी आहेत मालमत्ता करापासून आम्ही पकडले 311.15 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित पकडलेलं आहे. भूमी आणि मालमत्ता पासून 21.26 कोटी रुपये. नगररचना विभागाकडून विकास शुल्क आम्हाला जमा होईल 34.32 कोटी रुपये आणि GST आणि मुद्रांक शुल्क अनुदान आम्हाला 318 कोटी रुपये जमा होईल असा एक अंदाज आम्ही पकडला आहे. आता या 2425 अंदाजपत्रकामध्ये ज्या खर्चाच्या प्रमुख बाबी आहेत, तर त्या कुठल्या आहेत? तर सेवकांचं वेतन आणि भत्ते यांच्यावरचा खर्च 221 कोटी रुपये आहे. सेवानिवृत्त सेवकांचं पेन्शन आणि देय रक्कमा 117.93 कोटी. याशिवाय रस्त्यावरच्या लाईटचा वीज खर्च आहे, EESLचं पेमेंट आहे, त्याला 23 कोटी रुपये लागतील. पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र यांचा वीज खर्च याच्यासाठी सुमारे 62 कोटी रुपये लागते, जे आपण धरणातून आणि नदीमधून उचलतो. त्याच्यासाठी आम्हाला 23.22 कोटी रुपये मोजावे लागतील. पाणी पुरवठा विभागाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 36.26 कोटी रुपये आम्हाला लागणार आहे. याशिवाय शिक्षणावर होणारा खर्च आहे, म्हणजे आम्हाला काही अनुदान 50% शासनाकडून येतं, इतर आम्हाला महानगरपालिकेचा हिस्सा टाकावा लागतो. त्याच्यासाठी 36.56 कोटी रुपये आम्हाला लागतील. या अंदाजपत्रकात आम्ही निवडणुकीचा खर्चही एक पकडलेला आहे, तो 10 कोटी रुपये साधारणपणे निवडणुकांसाठी लागतील असे एक अंदाज पकडला आहे. परिवहन विभागाला तुम्हा लोकांना माहिती असेल 2015-16 नंतर ते ज्या काही कारणांनी परिवहन व्यवस्था कोलमडली, त्यानंतर महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर त्यांना अनुदान द्यावं लागतं आहे पगार आणि पेन्शनसाठी. तर याच्यासाठी 14 कोटी रुपये महानगरपालिका परिवहन विभागाला पगार पेन्शन यांच्यासाठी देणार आहे. याशिवाय रस्ते, ड्रेनेज, STPs, विद्युत यांच्या सगळ्या देखभाल दुरुस्ती, वाहन, इंधन खर्च या सगळ्यांवरती आपल्याला 54.29 कोटी रुपये लागणार आहे. मग मी तुम्हाला आत्ता जे मोठ्या मोठ्या बाबी सांगितल्या, तर याच्यानुसार आम्ही जे अंदाजपत्रक बनवलेलं आहे 1157 कोटी रुपये हे कर्ज, शासकीय निधी आणि महानगरपालिका असं मिळून बनवलेलं आहे आणि 710.69 कोटी रुपये हे फक्त महानगरपालिकेचं अंदाजपत्रक आम्ही बनवलं आहे. हे जे अंदाजपत्रक बनवलं आहे, तर त्याच्यामधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, म्हणजे शासकीय निधीमधून काय प्रकारची कामं, हे जे मी सांगितलं ते महानगरपालिकेचा खर्च तुम्हाला सांगितला. शासकीय निधीमधून ज्या महत्त्वाच्या बाबींसाठी आम्ही अपेक्षित निधी पकडलेला आहे की या हेड्सखाली आपल्याला शासकीय योजनांचा निधी मिळू शकतो, तर शासकीय योजनांचा निधी हा जसा जमा झाला तसाच खर्च करावा लागतो. तो ज्या योजनेसाठी आला आहे त्याच योजनेसाठी खर्च करणं बंधनकारक असतं. याच्यामध्ये आम्ही काही PMAY अनुदान पकडलं आहे 3 कोटी रुपयांचं. अमृत योजना किंवा महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानामध्ये मलनिस्सारणचा जो 435 कोटी रुपयांचा 2 नंबरचा जो आम्ही DPR सादर केलेला आहे शासनाला, तर त्याच्यामधून काही निधी यायची आम्हाला अपेक्षा आहे. त्याला अंतिमतः मान्यता मिळाल्यानंतर आम्ही 16 कोटी पकडलेले आहेत सुधारित होत असताना. याच्यामध्ये पुन्हा आकड्यांची फॅक्ट्सनुसार किंवा रिअल परिस्थितीनुसार बदल करण्यात येतात. तर या मलनिस्सारण योजनेसाठी टप्पा दोनसाठी आम्ही 50 कोटी रुपये पकडलेत आणि अमृत योजना जी ऑलरेडी संपत आलेली आहे 185 कोटी रुपये किंवा 180 कोटी रुपयांची जी योजना आहे त्याच्यासाठी उर्वरित अनुदान शेवटचं 16 कोटी रुपये येईल असं आम्ही पकडलं आहे. याच्यातच एक मलनिस्सारणसाठी सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर याच्यामध्ये 50 कोटी पकडलेत आणि पाणी पुरवठ्यासाठी 50 कोटी पकडलेत. दोन्ही DPR शासनस्तरावरती आहेत, त्याला वेगवेगळ्या टप्प्यातून मंजुऱ्या आल्यानंतर अंतिमतः निधी वितरणाची कारवाई होईल. याशिवाय आपल्या सर्वांना माहिती आहे की अलीकडेच म्हणजे अधिवेशन जेव्हा चालू होतं हिवाळी नागपूरचं, त्यावेळेला उजनी जी पाईपलाईन आहे 170 MLDची त्याच्या गॅप फंडिंगसाठी 382 कोटी रुपयांचा शासनाने सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान याच्यामधून आम्हाला GR मंजूर केला, योजनेला मान्यता दिली तेवढ्या गॅप फंडिंगच्या योजनेला. त्याच्यापैकी 267 कोटी रुपये शासनाकडून येणार आहेत, 114 कोटी रुपये महानगरपालिकेला स्वतःचा हिस्सा घालायचा आहे.
त्यातले 90 कोटी रुपये आम्हाला प्राप्त होतील असा एक अंदाज आम्ही पकडलेला आहे. याशिवाय वेगवेगळी रस्ता अनुदानं आहेत. डी पी सीमधून आम्हाला नागरी दलितेतर किंवा सुवर्णजयंती महाअभियान जिल्हास्तर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून अनुदान मिळतं. 14वा 15वा वित्त आयोगाचं काही अनुदान मिळतं. तर असे एक वेगवेगळे अनुदानं आम्ही पकडलेले आहेत. याशिवाय एन टी पी सीकडून जे 250 कोटी रुपये आम्हाला प्रॉमिस केलेले होते, म्हणजे आमचं महापालिकेचा आणि एन टी पी सीचा जो एम ओ यू झालेला आहे त्याच्यातले 20 कोटी रुपये आम्हाला प्राप्त होतील उर्वरित असं एक आम्ही अंदाजपत्रकामध्ये पकडलेलं आहे. याशिवाय शहरातला जो उड्डाणपूल होता त्याच्या भूसंपादनासाठी आम्हाला एक 34-35 कोटी रुपये प्राप्त होतील अशा प्रकारचा अंदाज आम्ही पकडला. तर मी आपणाला परत एकदा सांगते की जे शासकीय अनुदान ज्या बाबीसाठी जितकं मिळालं आहे तितकंच आपल्याला तिथे खर्च करता येतं. तर हे सगळं आयुक्तांनी जमा खर्चाचे अंदाजपत्रक किंवा अंदाज सादर केलेले असताना जसं मी आपल्याला सांगितलं जे सेक्शन्स मी तुम्हाला वाचून दाखवले 95, 96, 97, 98 आणि मग पुढे 100 अंतिमतः सर्वसाधारण सभेची मान्यता 100 या कलमा अंतर्गत एम एम सी ॲक्टच्या होते आणि मग ते अंदाजपत्रक मंजूर झालं असं